आई काळूबाई, आता तो जिकडे कुठे असेल तिकडून मी त्याला शोधून काढेन. सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेच्या 18 फेब्रुवारीच्या भागात मिलिंदला अमोघने कानाखाली मारल्याचं आठवतं आणि हे सगळं गुरुजींमुळे होतोय असं ते म्हणतो. मग तो गुरुजींना फोन करून पुढे काय करणार आहात त्याबद्दल विचारतो आणि आदल्या रात्री अमोघने जे काही केलं त्याबद्दल गुरुजींना सांगतो. शिवाय आर्याच्या म्हणण्यानुसार विराटने त्याच्या शक्तीचा वापर करून दादासाहेबांना हार्ट अटॅक आणल्याचं सांगत फिरत असल्याचं तो म्हणतो. तेव्हा विराट, ती मूर्ख आहे, तिला गर्व झालाय आणि तो घालवण्यासाठीच मी एक शस्त्र बनवतोय असं म्हणतात. इथे आर्या मंदात्याला आजोबांच्या फोटोंवरील हार पडला, फोटो निखळला आणि तिने तो सांभाळला. मात्र ही कोणत्या संकटाची चाहूल आहे का, याचा कशाशी संबंध आहे का असं विचारते. तेव्हा मंदात्या हंबीरराव पाटलांच्या मारेकऱ्याशी संबंध आहे असं म्हणते. ते आर्याला समजत नाही आणि ती आत्याला भानावर आणते. तेव्हा मंदा फोटो पडला नाही तर पाडला असं म्हणते आणि खूप रडते. तेव्हा आर्याला हंबीररावांचा मृत्यू कसा झाला ते आठवतो आणि लवकरात लवकर त्या नोकराला शोधलं पाहिजे असं ती म्हणते. तितके तिथे अमोघ मंदात्यांसाठी खायला घेऊन येतो. तेव्हा आत्या आर्याला नाव घेऊन पहिला घास अमोघला भरवायला सांगते. ते दोघं त्यासाठी तयार होतात. तेव्हा अमोघ आत्याशी छान वागत असल्याचं बघून आर्याला खूप बरं वाटत असतं आणि ती अमोघने आज खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्यात प्रवेश केला. मैत्रीच्या पुढील त्यांचं नातं आहे ज्याला ती सध्या नाव देणार नाही. शिवाय तिला देखील त्यांच्या घरात काळूबाईची पुन्हा स्थापना करायची असं ती मनातल्या मनात म्हणते. इथे विराट काळूबाईला हरवण्यासाठी घाई करायला हवी म्हणून सईसमोर येऊन साधनेत खंड नकोय, खंड पडला तर तू अमोघला कायमचं गमावशील असं म्हणतो. त्यामुळे एकाग्रता वाढव, चिन्ह दिसायला लागलीय आणि कुठल्याही क्षणी तू शक्ती ग्रहण करशील असं तो सईला म्हणतो. इथे आईसाहेब, दादासाहेब आणि मिलिंद आर्या आणि अमोघला एकत्र येताना बघतात आणि मिलिंद दोघांचे आर्या विरोधात कान भरतो. तेव्हा दादासाहेब आर्याला अमोघ पासून दूर करून सई आणि अमोघला जवळ आणण्याची जबाबदारी आईसाहेबांना देतात. मग आर्या आजोबांचा फोटो पडल्याचं आजी आणि काकूला सांगते आणि हार निखळला म्हणजे मला मुक्त करा असा त्याचा अर्थ नसेल ना अशी शंका काढते. तेव्हा आजी आर्याला गुन्हेगाराला शोधून आईसाहेबांसमोर आणायला सांगतात. तेव्हा आर्या ज्या नोकराने हे केलं त्याबद्दल काही माहिती आहे का असं विचारते. तेव्हा आजी ही घटना घडल्यावर 4 नोकर काम सोडून गेले आणि त्यांची नावं सांगते. त्यामध्ये गणपत, सुभान्या आणि श्रीपंत अशी नावं त्यांना आठवतात. मात्र या सगळ्यातून गुन्हेगार कसा शोधणार असा प्रश्न आर्या समोर असतो. मालिकेच्या आगामी भागात आर्या त्या नोकराला शोधून काढण्याचा निश्चय करते आणि इथे मिलिंद कोणती तरी बातमी घेऊन गुरुजींकडे जातो. आई काळूबाई, आता तो जिकडे कुठे असेल तिकडून मी त्याला शोधून काढेन. एक बातमी सांगायची होती. कुठं निघालात? आर्याला गुन्हेगार सापडेल का? मिलिंद गुरुजींना कोणती बातमी देणारे हे सगळं जाणून घेण्यासाठी नक्की बघा आई माझी काळूबाई सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबस. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.